आहे. जसे आपल्याला कल्पना आहे की हळूहळू परिस्थिती खूपच बिकट होत चालली आहे, आणि मागच्या फ्रायडेपर्यंत जे डेली जे आपला पॉझिटिव्हिटी होती ती साधारणतः 27-28% होती. आता लास्ट 1 वीकमध्ये ही 32% क्रॉस झालेली आहे. तसेच मागचे आठवड्यामध्ये जे सरासरी प्रतिदिवस नवीन रुग्ण जे आपले ॲक्टिव पेशंटची संख्यामध्ये जे भर पडत होता ते साधारणतः 6,000 होता, ते आता जवळपास 8,000 पोचला आहे. आणि डायरेक्टर हेल्थ आणि आपला जे हेल्थ ब्युरो आहे त्यांच्या असेसमेंट प्रमाणे जर वीकली ग्रोथ रेट हीच राहिली तर आपला पुढील 2 दिवसात हा जे आकडा प्रतिदिवस नवीन केसेसचा आहे तो 9,000 क्रॉस होणार आहे. या एकंदरीत पार्श्वभूमीमध्ये पुणेमध्ये काय विशेष आपण करू शकतो, आपली स्ट्रॅटेजी काय आहे, याच्या अनुषंगाने डिटेल चर्चा झाली. दोन्ही कॉर्पोरेशन यामध्ये मायक्रो प्लॅनिंग करून खूप मेहनत करत आहे, आणि तसेच ग्रामीण भागामध्ये जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची टीम सुद्धा कार्यरत आहे. टेस्टिंगच्या दृष्टीने आपला जे सध्या टेस्टिंगचा प्रमाण आहे तो राज्यात हायेस्ट आहे, आणि काल आपला जे टेस्टिंग झाली आहे काल एका दिवसात 29,000 टेस्ट झाले आहेत आपले. निश्चितरित्या जेवढे जास्त टेस्ट होतात तेवढे जास्त आपल्याला केसेस ही आढळत आहेत, आणि यामध्ये कार्यकारण संबंध आहे. काही भागामध्ये फोकस करून आम्हाला टेस्टिंग अवश्य वाढवायची आहे, परंतु दर दिवस येणारा जे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत आणि पॉझिटिव्हिटीचा प्रमाण आहे तो निश्चितरित्या चिंताचा एक विषय आहे. याच्या अनुषंगाने बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणे, आपली आरोग्य सुविधा बळकट करणे, ऑक्सिजनेटेड बेड्स, आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर्स यांची संख्यामध्ये सतत वाढ करणे हा एक आवश्यक असली पुनर्गठित करून त्यांना कामावर लावत आहे. सुपर स्प्रेडर्सची टेस्टिंग याच्यावर फोकस करणे, आणि तसेच जे मुख्य स्थापना आहेत तिथे त्या लोकांना हा दायित्व देणे की त्यांनी त्यांच्याकडचा जे कामगार वर्ग आहे त्यांची वेळोवेळी आठवड्यामध्ये किमान एकदा ही शिफारस आम्ही स्ट्रॉंगली करणार किमान एकदा त्यांनी त्यांची तपासणी करून घ्यावी, जेणेकरून या सुपर स्प्रेडर्स यांच्याकडून जे संसर्ग आहे तो पसरणार नाही आणि तसेच ते स्वतःही सुरक्षित राहतील. या दरम्यान आता असाही डिसिजन घेण्यात आलेला आहे की सर्व इटरीज, रेस्टॉरंट्स, बार हे पुढील 7 दिवसासाठी कंप्लीटली बंद राहणार आहे, मात्र पार्सल सेवा, होम डिलिव्हरी सर्व्हिस इथे चालणार आहे. अर्थात इटरीमध्ये येऊन, रेस्टॉरंट बारमध्ये येऊन आपण जेवण करू शकत नाही, कारण जेवायला बसल्यानंतर दाट शक्यता असते आणि तो दिसतही आहे आपल्याला. म्हणून 7 दिवसासाठी हे सर्वच युनिट्स कंप्लीटली बंद असतील आणि होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. मॉल्स आणि सिनेमा हॉल सुद्धा कंप्लीटली या कालावधीमध्ये पुढील 7 दिवसासाठी बंद राहणार आहे. सर्व प्रकारचे जे धार्मिक स्थळ आहे ते सुद्धा पुढील 7 दिवसासाठी कंप्लीटली बंद राहणार आहे. तसेच पीएमपीएमएलची जे बस सर्व्हिस आहे तीही पुढील 7 दिवसासाठी पूर्णतः बंद असणार आहे. मात्र इसेन्शियल कामासाठी ज्या फॅक्टरी, ज्या इंडस्ट्री किंवा ज्या हॉस्पिटल यांना त्यांचे कामगार वर्गासाठी बसेसची किंवा सार्वजनिक वाहतुकीची आवश्यकता असेल तर त्यांनी 7 दिवसासाठी हे बसेस अधिग्रहित करून किंवा भाडेवर घेऊन त्यांचे कामगाराची साठी व्यवस्था करावी, कामगारांना याच्या अनुषंगाने त्रास होणार नाही. मेजॉरिटी इंडस्ट्रीजकडे त्यांचा बस सर्व्हिस वगैरे आहे आणि मागच्या वर्षी आपण पाहिलं आहे, सो याच्यामुळे फार काही त्रास होईल असा वाटत नाही. आणि ही कालावधी फार छोटी आहे, आपण 7 दिवसाचाच आपण हा निर्णय सध्या घेतला आहे. जे आठवडी बाजार आहे ते सुद्धा या कालावधीमध्ये बंद असणार आहे, आणि त्याचे व्यतिरिक्त जे महानगरपालिकाची मंडई आहेत आणि शॉप्स जे असतात जिथे भाजीपाला आणि बाकी गोष्टी विकतात तिथे सामाजिक अंतर याची खात्री केल्यानंतर महानगरपालिकेची जी टीम आहे तिथे कंप्लीट जे तपासणी आहे, जे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे, सोशल डिस्टन्सिंग आहे, हँड सॅनिटायझेशन आहे, ही सगळी व्यवस्था महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. आणि एक अजून विषय की मॅरेज आणि अंतिम संस्कार हे 2 गोष्टी सोडून बाकी कुठलेही प्रकारचे इतर सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजनीतिक कुठलेही कार्यक्रमाला या कालावधीमध्ये अजिबात परवानगी राहणार नाही. मात्र दुर्दैवी घटनामुळे एखाद्या व्यक्तीची मृत्यू होते तर आपण त्याला थांबवू शकत नाही, ती त्यामध्ये जे निर्बंध होते की 20 व्यक्तीपेक्षा जास्त त्यामध्ये समावेशित होऊ शकत नाही तो निर्बंध अजून लागू आहे. आणि लग्नासाठी जे अगोदरपासूनच ठरलेले लग्न आहेत
ते निश्चितरित्या ते होऊ शकतात, परंतु त्यामध्ये सुद्धा जे जुना निर्बंध आहे 50 लोक अपेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकत नाही ते तो निर्बंध अजून लागू राहणार आहे. माझ्याकडून एवढाच आहे, आपला काही प्रश्न? हां, संध्याकाळी एक एक अजून महत्त्वपूर्ण विषय, संध्याकाळी 6 पासून सकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून बाकी सगळी गोष्टीच्या ची संचारबंदी असणार आहे. अत्यावश्यक सेवा म्हणजे हॉस्पिटल मेडिसिन घेण्यासाठी न्यूजपेपर विक्रेते दूध विक्रेते या किंवा एखादा इतर अत्यावश्यक विषयासाठी कोणाला एखाद्या व्यक्तीला बाहेर जर पडावा लागला तर ते बाहेर येऊ शकतात. जॉईंट सीपी आणि सीपी पी पिंपरी चिंचवड एरिया हे दोन्ही आज उपस्थित होते आणि त्यांनी हा दायित्व घेतला आहे की आम्ही शिस्त लावताना सुद्धा कम्प्लिटली मानवी दृष्टिकोन ठेवणार आहे. एकंदरीत या सर्व निर्बंधाचा हेतू फक्त आणि फक्त एकच आहे की लोकांचा जीव सुरक्षित असला पाहिजे, लोकांचे जान वाचली पाहिजे आणि हा संसर्ग जे काही निर्णय आहेत हे पूर्ण जिल्ह्यासाठी आहेत आणि हे सगळे हा सर्व निर्णय 7 दिवसासाठी आहेत. पुढे उद्यापासून हे एक सेकंड मी कंप्लीट करून घेऊ. हे सर्व निर्णय उद्यापासून लागू होणार आहेत आणि सभी ब्रेकिंग न्यूज के लिए अभी दिव्य हिंदी न्यूज चॅनल को लाईक करे और सबस्क्राइब करे. दिव्य हिंदी न्यूज नेटवर्क आपके परिवार को जागरूक रखे और आपको एक्टिव.